नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे, पेपर कटिंग दाखवलं, त्याचबरोबर कपड्यावरचं कटिंग पण दाखवलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई पाहणार आहोत. शिलाईमध्ये कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे आहेत लक्षपूर्वक बघा, जेणेकरून तुम्हाला अजिबात काही अवघड जाणार नाही आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मी बघा ब्लाऊज शिवायला सुरुवात करते बाहीपासून. मी बाही अगोदर तयार करून ठेवते. तर बाहीसाठी काय केलेलं आहे, मी सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करते. बघा, मी याला पलटी करून बनवते. अस्तरचा ब्लाऊज आहे हा. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी या ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे आपल्या क्लासच्या व्हिडिओमध्ये. तर हा त्यातलाच तिसरा पार्ट आहे. तर कटिंग नसेल बघितलं तर जाऊन बघा. त्याच्यानंतर बघा, इथे मी आतमध्ये फोल्ड केलेलं आहे अस्तर आणि वरून याच्या किनारीला शिलाई देऊन घेतीये. याचप्रमाणे तुम्हाला दुसरी बाही देखील बनवून घ्यायची आहे. मी इथे तुम्हाला एक दाखवलेली आहे. बऱ्याच ठिकाणी चेंजेस करावे लागतात ब्लाऊज फिटिंग होईपर्यंत. काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्याला कसं ॲडजस्ट करायचं हे सगळं काही डिटेलमध्ये सांगते. व्हिडिओ पूर्ण बघा. एक्स्ट्रा झालेलं जे काही कापड आहे ते आपल्याला इथे आता कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. व्हिडिओ मोठा झालेला आहे पण बऱ्याच जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी इथे सांगितलेल्या आहेत. तर बघा, माझी दुसरी बाही पण तयार झालेली आहे. दोन्ही बाहीची उंची एकदा चेक करायची आपण बरोबर केली आहे का. त्याचबरोबर पुढच्या मुंड्याचा आकार मी कट केलेला नव्हता म्हणून इथे मी अर्धा इंचाचा गोलाई अशी देऊन घेतलेली आहे पुढच्या मुंड्याची. आता दोन्ही बाही एकत्र ठेवायच्या. फक्त दोन्ही बाहीचं जे काही मेन कापड आहे ना ते आत असायला पाहिजे आणि मग याचं कटिंग करायचं आहे. तर मुंड्याचं कटिंग करून घेतल्यानंतर पूर्ण बाहीसुद्धा मी एकसारखी करून घेतली. जिथे मुंडा कट केला तिथे मी मार्क करून ठेवलं, म्हणजे मला बाही बसवताना समजतं की हा पुढचा भाग आहे. आणि याला सेंटर लाईनसुद्धा मार्क करून ठेवायची, म्हणजे आपल्या बाहीचं काम पूर्ण झालेलं आहे. एक एक पार्ट कम्प्लीट करत जायचं. ब्लाऊज खूप कमी वेळेमध्ये तयार होतो, समजतही नाही आपला ब्लाऊज कधी तयार झाला ते. आता लगेच इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे. तर बॅक पार्टसाठी बघा, मी उंची कटिंगमध्ये सांगितलेली होती 11.5 इंच, पण मी काय केलं, खालच्या बाजूकडून 4 इंच अंतर सोडलं आणि बॉक्स बनवून घेते. बघा, 2.5 इंच रुंदी आणि खाली जी रुंदी आहे ती 3 इंच ठेवली आणि असं गोलाईचा मार्क करून घेतलेला आहे. तर कटिंगमध्ये मी दाखवलेलंच आहे पेपर कटिंगवरती गळा रुंदी, गळ्याची उंची. आणि आपल्या क्लासच्या पहिल्या व्हिडिओमध्ये नाही, दुसऱ्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी चार्ट पण दिलेला आहे प्रत्येक साईजनुसार. तर ते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता. ज्यांना कोणाला चार्ट बघायचा आहे त्यांच्यासाठी सांगते, मला कमेंट आल्या होत्या की चार्ट दाखवा म्हणून. चार्ट तर तुम्हाला भेटणारच आहे कटोरी ब्लाऊजमध्ये पूर्ण. हा व्हिडिओ झाल्यानंतर हा पूर्ण ब्लाऊज आहे तो स्टिच करून मग तुम्हाला चार्ट द्यावा असं म्हटलं. तर बघा, मी इथे काय करते, आता मेन कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे, व्यवस्थित ठेवायचं आणि सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे. आता तुम्ही नवीन असताल तर तुम्हाला असं डायरेक्ट शिलाई करताच येणार नाही. तुम्ही काय करायचं, अस्तर ठेवायचं आहे कपड्यावरती, 2-4 पिना लावून घ्यायच्या चारही बाजूकडे आणि मग शिलाई करायची, म्हणजे कापड अस्तर आपलं हलत नाही. शिलाई व्यवस्थित झाल्यानंतर बाजूने जो काही आपला एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये शिलाई करायची. कापडामध्ये आणि अस्तरमध्ये अजिबात घोळ नाही राहिला पाहिजे, कुठेही कापड लूज राहिलं नाही पाहिजे. या पद्धतीने तुम्ही अस्तर जॉईंट करा. अस्तर व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये जॉईंट केलं की ब्लाऊजसुद्धा खूप छान बनतो. बऱ्याचदा सिल्कचा कपडा असतो तर आपल्याला अस्तर जॉईंट करता येत नाही. मी असं सांगेल की आता तुम्ही जर नवीनच ब्लाऊज शिवायला शिकत असताल तर तुम्ही सिल्कचा कपडा सुरुवातीला घेऊ नका. कॉटनच्या कपड्यावरती जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे त्याचं फिनिशिंग चांगलं येईल. आणि एकदा का प्रॅक्टिस झाली तर मग तुम्ही कुठल्याही कपड्यावरती शिलाई करू शकाल. आता मी कमरेचा सेंटर काढला बघा फोल्ड करून, आणि जिथे सेंटर काढला तिथंपर्यंत साईड पार्ट फोल्ड केला आणि 1/2 इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे. टक्सला शिलाई पण मेन द्यायची आणि त्याच्या किनारीला पण एक द्यायची, म्हणजे काय होतं, ब्लाऊज आतून पण खूप छान दिसतो. तर मी दोन्ही बाजूकडे सेम टक्स घेते. बघा, उंची रुंदी सेम ठेवायची, 1/2 इंचच रुंदी ठेवायची आहे आणि 4 इंच उंची. 38 साईजसाठीचा हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते, कटोरी ब्लाऊज. तर याला फोल्ड करायचं आहे पुन्हा आणि क्रॉस कटिंग करायचं आहे बघा 1/2 इंच अशा पद्धतीने. टक्स घेतल्यानंतर हा भाग थोडासा त्रिका होत असतो तर हे कट करून आपल्याला काढायचं आहे. फक्त 1/2 इंच जास्त नाही कटिंग करायचं. तर कटिंग झालेलं आहे,
त्याच्यानंतर याला मी कंबरपट्टी जॉईंट करून घेते। तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला कंबरपट्टी जॉईंट करायची आहे। मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनेलवरती कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्स कट, फोर टक्स, भरपूर व्हिडिओ आहेत। आणि तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्हाला माझी शिलाईची पद्धत पहिल्यापासून ते आतापर्यंत हीच दिसेल। कारण खूप छान फिनिशिंगचे ब्लाऊज बनतात, बरेच जण कंबर गळा वगैरे असं पलटी करून बनवतात, पण त्याचं फिनिशिंग चांगलं येत नाही। तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। आता कंबरपट्टी आपण लावलेली तर कोण काय करतात, वरच्या बाजूकडे पण शिलाईच देतात, पण वरती शिलाई द्यायची नाही पट्टीला, हात शिलाई करायची, ते दिसायला छान दिसतं। तर अशा पद्धतीने कंबरपट्टी लावून आपला बॅक पार्ट आता कम्प्लीट झालेला आहे। दोन्ही टक्सचे जे काही हे आहे ना साईड, ते दोन्ही बाजूकडे करायची, एकाच बाजूकडे कुठेतरी फोल्ड करायचं नाही आहे। तर असा आपला बॅक पार्ट तयार करून साईडला ठेवायचा आहे। आता लगेच फ्रंट घेऊयात, तर फ्रंटचं पण तसंच करायचं। फ्रंटला कसं दोन भाग असतात बघा, साईड पार्ट दोन, कटोरी दोन, तर काय करायचं दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून चेक करायचे, ठेवलेले पार्ट आपण बरोबर आहेत का, व्यवस्थित सेट झाल्यानंतर मग शिलाई करायला घ्यायचं, अजिबात गडबड करायची नाही। तुम्ही जर एक एक पार्टची शिलाई करत बसाल नवीन असताल तर तुम्हाला माहिती नसतं काय होतं ते। तर काय होतं, एकाच बाजूकडचा पार्ट बनतो किंवा एक उलटा एक सरळ बनतो, असं काहीतरी होतं। मग पुन्हा ते मग उसपून काढायचं, मग त्याला शिलाई करायची, मग काय होतं त्यामुळे कपड्याचं फिनिशिंग पूर्णपणे खराब होऊन जातं। आणि असं करत करत आपला ब्लाऊजही चांगला होत नाही, कापडही लांबलं जातं। त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पार्ट अगोदर सेट करायचेत आणि मगच त्याच्यावर शिलाई करायची, म्हणजे अजिबात काहीही चुकत नाही तुमचं। दोन्ही पार्टला शिलाई झाल्यानंतर साईडचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने साईड पार्टचं अस्तर जॉईंट करून झालेलं आहे। आता आपण कटोरीचं पण कसं जॉईंट करायचं तेही बघूयात, त्याचबरोबर कटोरी कशी ॲडजस्ट करायची आहे तेही बघूयात आपण। तर इथे बघा, मी सगळं साईडचं जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो अगोदर कट करून घेते। आपले ज्यांना कोणाला पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी वरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला मॅसेज करा, तुम्हाला पेपर कटिंग मिळून जातील। तर आता बघा मी काय घेतलेला आहे इथे कटोरीचा पार्ट। तर काय करायचं आहे, कटोरीच्या पार्टला आपल्याला समोरासमोर ठेवायचं आहे आणि कपड्याच्या उलट बाजूकडे अस्तर ठेवायचे। अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी सेट करून तयार केलात ना तर अजिबात चुकत नाही। व्यवस्थित सगळीकडे शिलाई द्यायची, साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा, पेपर कटिंगविषयी बऱ्याच ताई विचार येत आहेत की आम्हाला पार्सल कसं भेटेल, तर पार्सल तुम्हाला स्पीड पोस्टाने भेटणार आहे। ऑर्डर दिल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्हाला पार्सल मिळून जातं। ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे तर ते मला ऑर्डर देऊ शकतात, दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती मला मॅसेज करा, तिथे तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल। तर या पद्धतीने मी कटोरीचं जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करून घेत आहे। तर बघा, कटोरी ब्लाऊजशिवाय तुम्हाला प्रिन्सेस कट, थ्री पीस प्रिन्सेस कट, फोर टक्स हे ब्लाऊजसुद्धा भेटून जातील। तर बघा किती छान फिनिशिंगमध्ये आपली कटोरी झालेली आहे अस्तर जॉईंट करून। आता याचा टक्स घ्यायचा आहे, त्यासाठी काय करायचं, कटोरीला असं फोल्ड करायचं आहे आणि खालचा जो राऊंड आहे तो पण इक्वल करून घ्यायचा आहे, खालीवर नको आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे 1.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच उंची, 2.5 इंचाचा टक्स उंचीला घेतला तर टोक जास्त येत नाहीत। बऱ्याच कस्टमरचे ओरड असते की आमच्या कटोरीला टोक भरपूर आले आणि ते आम्हाला चांगलं वाटत नाही, तर तुम्ही काय करा 2.5 इंचाचा टक्स घ्यात। आणि जर टोक येत असतील तर त्याचं कारण हेच आहे की तुम्ही टक्स 3 इंच उंचीचा घेताय, तर तिथे 2.5 करा। आणि इकडे पण बघा, सेम असंच मी टक्स घेते, 2.5 इंच उंची, 1.5 इंच रुंदी। आपण 1.25 इंचानी कटोरी वाढवलेली होती, पण टक्स घेताना आपण कितीचा घेतो आहे, 1.5 इंचाचा, तरी देखील कटोरीची साईज वाढते। बघा आता असं कपडा ज्यावेळेस असतो तर ओपन करून बघायचं कटोरी आपली किती वाढते। आता बघा इथे टोटल 7.5 मार्जिनसहित दिसते, पण मार्जिन वगैरे सोडलं ना तरीसुद्धा 6.5 इंचाची कटोरी होत आहे, कारण खाली आपण कटोरी राऊंडमध्ये वाढवलेली आहे। राऊंडमध्ये वाढवल्यामुळं त्याचा आकार वाढला, त्याची साईज वाढली, हे लवकर आपल्या लक्षात येत नाही। आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की कटोरी आम्ही सेमच कट केली, तेवढीच वाढवली, तरी देखील साईज एवढी कशी काय मोठी झाली। तर तुम्ही कटोरी चेकच करत नाही टक्स दिल्यानंतर की तुमची आत्ता कटोरी किती आहे, तर चेक करायचं मार्जिन सोडून जेवढी कटोरी आपल्याला तयार पाहिजे तेवढं माप ठेवायचं, बाकीचं साईडने आकाराप्रमाणे त्याच्या कट करून घ्यायचं आहे। बघा मी ही पण कटोरी तयार करते, आता हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी याच्या अगोदर दाखवलेलं नाही, पण ज्यांनी कोणी माझ्या पेपर कटिंग ऑर्डर केलेले आहेत आणि ते स्टिच करताना त्यांना काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून
कटोरी ब्लाऊज स्टिच करावा. बाकी काहीही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. कुठलाही ब्लाऊज असू दे, तुम्हाला ॲडजस्टमेंट हे करावंच लागतं, त्याशिवाय ब्लाऊज कम्प्लीट होत नाही, किती पण ॲक्युरेट तुमचं कटिंग असलं तरी देखील. तर बघा, दोन्ही कटोरी सेम करून घ्यायच्या आहेत आपल्याला, अजिबात कमी जास्त साईज नको आहे त्याची. तर आता माझ्या परफेक्ट दोन्ही कटोरी झालेल्या आहेत. दोन्ही साईडला मला पावपाव इंचाचं कटिंग करावं लागलं आणि आता बरोबर आपली कटोरी जी आहे ती 6 इंचाची बनणार आहे. तर अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला कटोरी आहे ती जॉईंट करायची. त्याचबरोबर कटोरीचा पार्ट ठेवताना बघा, अर्धा इंचचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे, पण मी टोक आहे ते त्याचं थोडंसं पुढं ठेवलेलं आहे, तरच ती कटोरी आपली व्यवस्थित बसते, नाहीतर खूप जास्त मोठी होईल. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई करायची. आणि ही जी कटोरी आहे ती अर्धा इंच जास्त होत असते. बरेच जण कटिंगमध्येच अर्धा इंच साईज कमी करतात, पण मी करत नाही, कारण प्रत्येकाची बसवण्याची पद्धत वेगवेगळी असते, कपड्याचं सूत वेगवेगळं असतं, कुठला कपडा किती लांबेल किंवा व्यवस्थित किती असेल असं सांगता येत नाही आपल्याला. तर प्रत्येकालाच अर्धा इंच कटोरी जास्त होईल असं नाही, कमी जास्त होऊ शकते. जेवढी आपली जास्त झाली तेवढी कटोरी आपण क्रॉसमध्ये कट करून काढत असतो. तर इथे बघा, माझी कटोरी अर्धा इंच जास्त झालेली आहे, काहीही हरकत नाही, अर्धा इंच आपण त्याला क्रॉसमध्ये कट करून काढूयात. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, पेपरवरचं अर्धा इंच कटोरी मी कट केली असती आणि इथे बसवल्यानंतर जर बसली नसती तर खूप जास्त प्रॉब्लेम आला असता. कटोरी आपण एक्स्ट्रा वाढवलेली असते त्याच्यामुळे आपण इथे कट करू शकतो, पण ते जर साईड पार्टमध्ये तसा प्रॉब्लेम आला तर साईड पार्ट आपण कट करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तरी अशा पद्धतीने तुमची कटोरी जी आहे ती बसायला हवी आहे. दोन्ही कटोरी अगदी सेम बसलेल्या आहेत. आता मी इथे योगपट्टी तयार करते. आता योगपट्टी मी पलटी करून तयार करत असते. म्हणजे काय करते बघा, समोरासमोर दोन्ही ठेवते, दोन्हीच्या योगपट्टीच्या सरळ कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवते आणि खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई करत असते. तर आपण ह्याला अनविजेबल पद्धतीने सुद्धा बसवू शकतो, म्हणजे शिलाई त्याची दिसत नाही, राऊंड करून ते बसवतात, पण त्यामुळे काय होतं, कपड्याचं फिनिशिंग खराब होतं. त्याचबरोबर जरी समजा आपली उंची कमी जास्त झाली तर ती आपण योगपट्टीमध्ये ॲडजस्ट करू शकतो आणि अशा पद्धतीच्या योगपट्टीचं फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसतं. तर मी ती पद्धतसुद्धा या अगोदर वापरत होते, बरेच व्हिडिओ मी तसे अपलोड केलेले आहेत. आता जास्तीत जास्त मी या पद्धतीचाच वापर करते शिलाईसाठी. तर मी काय करते, याला पलटी करून बनवून घेते, सगळीकडे शिलाई करून जो काही बाजूला एक्स्ट्रा कपडा आहे ना तो मी कट करून काढते. तर अशा पद्धतीने दुसरी पण आपण तयार करून घेऊयात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जितक्या काही तुमच्या शंका असतील त्या मला कमेंटमध्ये विचारा, यानंतरच्या व्हिडिओमध्ये त्या आपण कवर करूयात. तर बघा, खाली अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी शिलाई दिली. आता तर या बाजूकडे करून एक वरून दाब शिलाई द्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आतल्या बाजूकडे पट्टी फोल्ड करून त्याच्या किनारीला शिलाई द्यायची. तर योगपट्टीपर्यंत आपला ब्लाऊज झालेला आहे. खूप सोपा आहे कटोरी ब्लाऊज शिलाई करायला, कुठला पण असू द्या ब्लाऊज शिलाई करायला सोपंच असतं, फक्त प्रत्येक पार्ट तयार झाल्यानंतर मोजायची सवय असायला पाहिजे. बरेच जण ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर ठरवतात की ब्लाऊजमध्ये हे फॉल्ट आहेत, पण तेच जर तुम्ही अगोदरच चेक करत गेलात सगळे पार्ट जसे तयार होतील तसे, आणि मग तुम्ही ब्लाऊज तयार केला ना, तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकणार नाही, काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाही पार्ट तुमचा कमी जास्त होणार नाही. तर कटिंगसुद्धा मी खूप डिटेलमध्ये दाखवलेलं आहे पेपरवरचं, कपड्यावरचं, आणि या व्हिडिओमध्ये आपण फक्त शिलाई बघतो आहे. तर असे 3 पार्टमध्ये हा व्हिडिओ केलेला आहे, जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित समजवता येईल. आता आपण इथे योगपट्टी बसवतो आहे. तर योगपट्टी आपल्याला अशा पद्धतीने बसवायची आहे, योगपट्टीचं टोक कटोरीपेक्षा थोडंसं 1/2 इंचाचं पुढं पाहिजे, म्हणजे कटोरी एका लाईनमध्ये दिसते. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की योगपट्टी आत खेचल्यासारखी दिसते आणि कटोरी बाहेर, तर असं नाही झालं पाहिजे, एका लाईनमध्ये आलं पाहिजे ते. त्याच्यासाठी तुम्हाला कटोरी 1/2 इंच किंवा 1/2 इंच थोडी पुढे ठेवायची कटोरीपेक्षा योगपट्टी. त्यामुळे काय होतं बघा, अशा पद्धतीने एका सरळ लाईनमध्ये तुमची पट्टी जी आहे ना ती बसली जाते. तर हा प्रॉब्लेम कुणाकुणाला होता ते मला नक्की सांगा. तर ही पण मी तुम्हाला बसवून दाखवते. बघा, कटोरीचं टोक योगपट्टीचं टोक कटोरीपेक्षा 1/2 ते 1/2 इंच पुढे ठेवायचं आणि मग 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन योगपट्टी बसवायची. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की त्यांची
हुक वरची जी कटोरीची लाईन आहे ना, जी योकपट्टीची लाईन आहे ना, ती सरळ लाईनमध्ये येतच नाही. तर त्यांनी या पद्धतीने लावून बघावं, अगदी सरळ लाईनमध्ये तुमची योकपट्टी आणि कटोरी आहे ना ती दिसेल. आणि एक्स्ट्रा झालेलं कट करून काढायचे. आता दोन्ही कटोरी आपल्या जॉईंट झाल्या, एकदा चेक करायचं आहे योकपट्टी परफेक्ट बसली आहे का आपली. तर बघा योकपट्टी व्यवस्थित बसलेली आहे, दोन्ही पण सेम आहेत. त्यानंतर मग आपण याला हुकपट्टी आणि आईपट्टी लावून घ्यायची आहे. आता हुकपट्टी आईपट्टी लावण्यासाठी मी इथे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही, त्यासाठी फक्त आपण 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवायची आहे. तर आत्ता जी मी पट्टी बसवती आहे ती हुकपट्टी बसवत आहे. तर बघा या बाजूकडे पट्टी करून एक वरून दाब शिलाई दिली की पट्टी आतल्या बाजूकडे पण लगेच फोल्ड होते. तर अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून टाकायची. तर हुकपट्टी जी असते ना, वरून जी तिची शिलाई दिसते ती जास्त मोठी नाही करायची, 1 इंच पण नाही करायची, फक्त 1/2 इंच किंवा 1/2 इंच आणि वरती एखादा पॉईंट एवढ्या साईजची ही शिलाई करायची. म्हणजे ही पट्टी दिसायला छोटी अशी छान दिसते. आणि हुकपट्टी जी आपण लावत असतो ती सरळ बाजूकडून लावायची आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करायची. आयपट्टी त्याच्या उलट लावत असतो आपण, पण असं काही नाही आहे. जर तुम्ही मशीनवरती आय करणार असताल ना तरच ती त्या पद्धतीने लावायची, पण तुम्ही जर जे आपले हे असतात आय असतात ते हातावरती म्हणजे सुई दोऱ्याने करणार असताल तर मात्र तुम्ही पट्टी कुठल्याही बाजूकडून कुठेही जरी फोल्ड केली ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आता मी याचे आय जे आहे ते मशीनवरती करणार आहे, त्यासाठी मी आतल्या बाजूकडून पट्टी लावत आहे, सरळ बाजूकडे फोल्ड करणार आहे. खालच्या बाजूकडून पट्टी फोल्ड करायची आहे, फक्त 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला याची शिलाई करायची आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. वरून एक दाब शिलाई द्यायची. बघा आतल्या बाजूकडून देते दाब शिलाई मी, त्यामुळे व्यवस्थित छान पट्टी बसली जाते. हुकाई पट्टी याच पद्धतीने बसवली जाते, याचं फिक्स असं काही माप नाही की एवढ्या इंचाचीच घ्यावी. बऱ्याच जणांना आयपट्टी थोडी मोठी हवी असते, कोणाला छोटी हवी असते. हुकपट्टीसाठी तुम्ही साधारण 1.5 इंचाची पट्टी कट करा, आयपट्टीसाठी 4 इंचाची किंवा 3.5 इंचाची पट्टी कट करा आणि अशा पद्धतीने तुम्ही हुकाई पट्टी लावू शकता. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयपट्टी आपण मेन कपड्याची करायची, म्हणजे आपल्या ब्लाऊज पीसची. हुकपट्टीसाठी अस्तरचा कपडा वापरायचा, म्हणजे ते दिसायला छान दिसतं. आयपट्टीवरती मधल्या बाजूकडे एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे त्याचं फिनिशिंग पण छान दिसतं. तर अशा पद्धतीने आपली हुकाईपट्टी लावून झाली. त्याच्यानंतर एकदा चेक करायचं दोन्ही व्यवस्थित आहेत का, याची उंची वगैरे सेम आहे का, नसेल तर ते कट करून पण तुम्हाला सेम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी दोन्ही सेम केलं. आता मी याचे शोल्डर जॉईंट करत आहे. शोल्डर जॉईंट करण्यासाठी 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे. तर बघा ज्यांचे शोल्डर गळतात त्यांच्यासाठी मी काय सांगितलेलं होतं, गळ्याच्या बाजूकडे तुम्ही उतार द्यायचा आहे. तर ते पेपर कटिंगमध्ये मी खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे. जर तुमचे शोल्डर उतरत असतील तर तुम्ही जाऊन कटिंगचा व्हिडिओ बघा, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कळेल. दोन्ही पट्ट्या बसवल्यानंतर चेक करायचं दोन्ही सेम आहेत का, आणि त्या सेम असायला हव्यात. जर नसतील तर तुम्ही त्याला कट करून सेम करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला शोल्डर पट्टी किती तयार पाहिजे असं तुमचं काही मत असेल तर काय करा, त्याच्यामध्ये 1/2 इंचाचं मार्जिन ठेवा आणि बाकीचं कट करून काढा बाहीच्या बाजूकडून, आणि मग तुम्ही बाही जॉईंट करा. आता बाही जॉईंट करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बाही सेंटरपासून जॉईंट करायची आहे. पुढचा मुंडा आपण बाहीचा कट केलेला आहे तो भाग पुढच्या बाजूकडेच आला पाहिजे. त्याचबरोबर बाही बसवायच्या अगोदर मी सांगते तुम्हाला की मुंड्याच्या बाजूकडे उंची चेक करायची असते बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टची. ती जर सेम नसेल तर कट करून तिला सेम करून घ्यायचं आणि मगच बाही बसवायची. मी तुम्हाला दुसरी बाही बसवताना ते दाखवते कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते. तर 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन तुम्हाला सेंटरपासून बाही बसवायची आहे. बाही बसवताना ओढाताण करायची नाही, 1/2 इंच बाही आपली जास्त होते. जरी झाली तरी काय हरकत नाही, पण ओढून ताणून बसवायचा प्रयत्न करायचा नाही. जेवढी जास्त झाली तेवढी आपण क्रॉसमध्ये कट करून काढतो. प्रत्येकालाच बाही 1/2 इंच जास्त होईल असं नाही, कोणाकोणाची ती ॲक्युरेट पण बसेल. सगळं काही आपल्या शिलाई करण्यावरती असतं, आपण कशा पद्धतीने पार्ट फिरवून बसवतो आहे त्यानुसार. पण ओढून ताणून बाही बसवायची नाही. बाही आपली कधीही कमी पडत नाही, कारण आपण छातीचा चौथा भाग जितका घेतला आहे ना त्याच्यापेक्षा 1/2 इंच घडी आपण बाहीला जास्तच टाकलेली होती, त्यामुळे बाही अगदी परफेक्ट बसते आणि फिटिंगमध्ये काहीही त्यांनी फरक पडत नाही आहे. आता इथे बघा मी तुम्हाला चेक करून दाखवते. खालून मी व्यवस्थित जुळवून ठेवलेलं आहे ना पार्ट बॅक आणि फ्रंट, आणि बघत आहे मी कुठे कमी जास्त वाटते. सेम असेल तर ठीक आहे, पण जर सेम नसेल तर तुम्हाला डायरेक्ट बाही लावायची नाही. अगोदर जितकं जास्त आहे तेवढं कट करून काढायचं आणि त्यानंतरच बाही जॉईंट करायची आहे. तर अशा पद्धतीने इथे मी
चेक करून घेतलं मुंड्याची उंची दोन्हीकडची सेम आहे का, एक्स्ट्रा जे काही होतं ते कट केलं आणि मग मी बाही बसवते. बाहीसाठी मी काय सांगितलं, सेंटरपासून बसवायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बाही बसून घेऊ शकता. तर ज्यांनी ज्यांनी आपल्या पेपर कटिंग ऑर्डर केलेल्या आहेत त्यांनीसुद्धा या पद्धतीनेच बाही जॉईंट करायची आहे. शिलाईमध्ये काहीही फरक होणार नाही. याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज जरी शिवत असाल तर मार्जिन वगैरे सगळं सेम आहे पेपर कटिंगचंही आणि मी जे तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना त्याचंही. त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आणि जे काही प्रॉब्लेम येत असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आजच्या शिलाईच्या व्हिडिओमध्ये जर काही तुमच्या शंका असतील किंवा जे काही माझ्याकडून राहिलं असेल सांगायचं तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चार्टचा व्हिडिओ मी तुम्हाला देणारच आहे, तिथे तुम्हाला कटोरीचा सगळा चार्ट भेटून जाईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी डबल शिलाई देऊन घेत आहे आणि या ब्लाऊजचं पायपिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, कारण या कस्टमरला दोरी पायपिंग हवं आहे आणि दोरी पायपिंग लगेचच तुम्हाला मी शिकवणार नाही. अगोदर आपण साध्या पद्धतीचं पायपिंग बघूया आणि त्यानंतर दोरी पायपिंग शिकूया. तर हा ब्लाऊज मी तुम्हाला फिटिंगपर्यंत दाखवते, फक्त पायपिंगचा भाग याच्यामध्ये दाखवलेला नाही. तर बघा, व्यवस्थित दोन्ही बाही बसवून झाल्यानंतर एकदा आपल्याला बॅक पार्टचा सेंटर काढायचा आहे, आतल्या बाजूकडे मार्क करायचा, म्हणजे अस्तरच्या बाजूकडे मार्क करायचा. तर इथे मी तो मार्क करून घेते. त्यानंतर हुक आणि आयपट्टी बरोबर त्या मार्किंगपाशी ठेवून एक्स्ट्रा जे काही जास्त होतं आहे कापड ते कट करून काढायचे. हुकपट्टी असेल तर बरोबर त्या मार्किंगला मॅच करून ठेवा आणि साईडला बघा किती काही कमी जास्त होतं आहे. तर फ्रंट आपला जास्तच होतो, जितका जास्त होतो आहे तो क्रॉसमध्ये कट करायचा. आता बघा इथे एवढा जास्त झालेला आहे, पण छातीमध्ये अजिबात काहीही कटिंग करायचं नाही. छातीचे पॉईंट व्यवस्थित दोन्ही मॅच करूनच आपल्याला जोडायचे आहेत. कमरेचं फक्त सेम फिटिंग येण्यासाठी आपण हे करत आहे. जर आपण अशा पद्धतीने नाही चेक करून डायरेक्ट पार्ट जोडले तर पुढचा कमरेचा भाग आपला जास्त होईल, पाठीमागचा छोटा होईल आणि ते व्यवस्थित दिसतही नाही. त्याच्यासाठी तुम्हाला या पद्धतीने फिटिंग करायचं आहे. बघा मी दुसरा पार्ट पण तुम्हाला इथे जॉईंट करून दाखवत आहे. फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन ही शिलाई करायची आणि एक्स्ट्रा झालेलं जे काही आहे ते असं कट करून काढायचं आहे. त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा, दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे. परफेक्ट फिटिंग सांगते बघा, या पद्धतीने जर फिटिंग केलं तर मुंड्यामध्ये घोळ येत नाही, त्यानंतर शोल्डर आपले उतरत नाहीत आणि खूप छान फिटिंगला ब्लाऊज बसतो. त्याचबरोबर बघा छातीचा चौथा भाग आपण कसा कट केला होता, छातीचा चौथा भाग प्लस 1/2 इंच लूजिंग ठेवून आपण ब्लाऊज कट केलेला होता, पण फिटिंग करताना मी छातीच्या चौथ्या भागानेच फिटिंग करणार आहे, लूजिंग ठेवून करणार नाही. पण तुमचं जर नवीन कस्टमर असेल, पहिल्यांदाच तुम्ही त्यांचा ब्लाऊज तयार केला असेल, त्यावेळी मात्र तुम्ही फिटिंग करताना लूजिंगसहित फिटिंग करा. कस्टमरला ब्लाऊज घालायला सांगा आणि बघा किती लूज होतो आहे आणि त्या मापाने एखादी शिलाई करून द्या. एक शिलाई करून द्यावी लागेल जर लूज झाला तर, काही काही लोकांना तर लूज होतच नाही, एकदम परफेक्ट बसतो. तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता हा मला फिक्स माप याचं माहिती आहे म्हणून मी छातीच्या चौथ्या भागाने जे काही असेल ते फिटिंग करून घेणार आहे. तर माझा कमरेचा चौथा भाग किती होता, 8 इंच. मी 8 वर मार्क केलं, लूजिंग ठेवायचं नाही आहे कमरेमध्ये. छातीचा चौथा भाग किती आहे बघा, 9.5 इंच, 38 चौथा भाग. आयपट्टी सोडून सगळी मापं टाकायची आहेत आपल्याला. तर माप टाकलं मी 9.5 वरती आणि बाहीचं माप किती होतं आपलं 6 इंच. हे तीनही पॉईंट मिळाल्यानंतर आपल्याला पट्टीने एक लाईन इथे मार्क करून घ्यायची आहे. आणि हे जे फिटिंग आहे ते तुम्ही बघू शकता, सरळ रेषेमध्ये आलेलं आहे, अजिबात क्रॉस फिटिंग झालेलं नाही. तर यामुळे काय होतं, अजिबात मुंड्यामध्ये ब्लाऊज आपला फुगत नाही, एकदम परफेक्ट फिटिंग बसतं. इकडे पण सेम तीच मापं टाकायची, फक्त इथे माप टाकताना हुकपट्टीपासून टाकायचं आहे. आयपट्टी असते ते आयपट्टी सोडून माप टाकायचं असते. या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणि मापं टाकून घ्या. कमरेचा चौथा भाग जो काय असेल तो, छातीचा चौथा भाग आणि बाहीचा 1/2 भाग, हे तीनही मापं टाकायची, तिन्ही पट्टीने अशी मॅच करून घ्यायची आणि यावरून शिलाई द्यायची. यावरून शिलाई दिल्यानंतर याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 2-3 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत, 1/2 इंच मार्जिनच्या किंवा 1/2 इंच अंतर सोडून ह्या शिलाई द्यायच्या. आणि अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण करायचा. बऱ्याचदा माझी अशी सवय आहे की ब्लाऊजचं फिटिंग झाल्यानंतरच मी पायपिंग करते. तर हा ब्लाऊज फिटिंग झाल्यावरती मी याचं पायपिंग करून घेते आणि फायनल लुक तुम्हाला याचा मी दाखवते कशा पद्धतीने आलेला आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते, बरेच जण कमेंटमध्येच विचारत आहेत मला की कॉन्टॅक्ट कुठे करायचं. मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता पेपर कटिंग ऑर्डर करण्यासाठी. ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग हव्या आहेत त्यांनी मला मेसेज करा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल आणि तुमचे जे पॅटर्न आहेत ते स्पीड पोस्टाने तुमच्यापर्यंत पोहोचून जातील.
तर अशा पद्धतीने आपला परफेक्ट ब्लाऊज हा फिटिंग झालेला आहे आणि किती छान याचं फिनिशिंग आलेलं आहे तुम्ही देखील बघू शकता. एकदम परफेक्ट मार्जिन राहिलेला आहे. तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो मी सरळ करून घेते. तर बघा अगदी बाहीचे जॉईंट वगैरे सगळं काही सेम आलेलं आहे, कुठलाही पार्ट इथे मला कमी जास्त पडलेला नाही. तर याला दोरी पायपिंग करायचं होतं तर मी दोरी पायपिंग करून तुम्हाला हा पूर्ण ब्लाऊज कसा दिसतो आहे ते दाखवते. या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं आहे, कपड्यावरचं कटिंग दाखवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजची शिलाई दाखवली. आता फक्त राहिलेला आहे तो म्हणजे कटोरी ब्लाऊजचा 28 ते 42 साईजपर्यंतचा चार्ट, तर तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि बाकीच्या ज्या साईज आहेत त्यांची शिलाई दाखवणार नाही, सगळ्या ब्लाऊजचं मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे. ब्लाऊजची जी काही शिलाई असेल ती या पद्धतीनेच होईल. तर लवकरच तेही व्हिडिओ अपलोड होतील. तर अशा पद्धतीने आपला परफेक्ट ब्लाऊज तयार झालेला आहे आणि ही मी याला दोरी पायपिंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने एखाद्या व्हिडिओमध्ये याची पण टेक्निक तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर परफेक्ट याचा कोटरीचा पफसुद्धा आलेला आहे, अजिबात चपटी कोटरी याची बसत नाही. तर यामध्ये तुम्हाला काय समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि ज्यांनी कोणी कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नाही त्यांच्यासाठी मी तो व्हिडिओ एंड स्क्रीनला लावते, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.